नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसिक चॉकलेट केकची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे एक वाटी मैदा, अर्धी वाटी रूम टेम्परेचरला ठेवलेले अमूल बटर, एक टेबलस्पून बेकिंग पावडर चिमूटभर खायचा सोडा, एक टेबलस्पून कोको पावडर, दोन अंडी आणि एक वाटी साखर। इथे मी केक कंटेनरला अमूल बटर व मैद्याने ग्रीस करून घेतला आहे। आता मी मैदा, खायचा सोडा व बेकिंग पावडर हे तीन वेळा चाळून घेणार आहे। इथे मी हे सर्व जिन्नस फिरवण्यासाठी फूड प्रोसेसरचा वापर करते। फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सरचं जे ज्युसरचं मोठं भांडं असतं त्यातही फिरवू शकता। यात मी सर्वप्रथम साखर घालणार आहे आणि दोन्ही अंडी फोडून 2 मिनिटं फेटून घेणार आहे मिक्सरला। आता ह्यात मी अमूल बटर घालून पुन्हा एकदा 2 मिनिटं फेटून घेणार आहे। आता आपण कोको पावडर घालून पुन्हा 2 मिनिटं फेटून घेऊ। जितका आपण त्याला फेटून घेऊ तितका आपला केक जास्त हलका होतो। आता यात मैदा, बेकिंग पावडर व खायचा सोडा घालून 4 ते 5 मिनिटं छान फिरवून घ्यायचे। आता हे बॅटर आपण आपल्या केक कंटेनरमध्ये घालून 2 ते 3 वेळा साधारण आपटून घेऊ, म्हणजे त्यात जे बबल झालेले असतात ते निघून जातील। आता मी हे मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतलेलं आहे ऑलरेडी। त्यात मी हा केकचा कंटेनर ठेवून 25 ते 30 मिनिटांसाठी केक बेक करून घेणार आहे। तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरची रिंग व शिटी काढून 25 मिनिटं कुकरमध्ये बेक करू शकता। पंचवीस मिनिटांनी हा आपला केक तयार झाला आहे। आपण तो थंड होऊन देऊ आणि मग त्याच्या कडा सोडून डिशमध्ये काढून घेऊ। खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो हा केक। करून बघा आणि नक्की कळवा।